चुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वरा से कभी वाल्मीका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित वावसावे तुझा दास बोधासी त्वा बोध वावे अपत्या परी पादवी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। माझं नाव नीला अभ्यंकर आणि सदीक्षक क्रमांक आहे 33। मी साधना शिबिराला सप्ताहाला यायच्यापूर्वी बँकेत गेले होते आणि बँकेत गेल्यानंतर एक संवाद जो झाला हा सगळ्यांना आपल्या उपयोगाचा आहे म्हणून सांगते। एक बाई आली आणि बाईने सांगितलं की मला त्याच्याशिवाय मी अशीच बोलून तुम्हाला ऐकू येईल एवढा माझा आवाज होत आहे। दोन्हातून बोलून सवाच येत नाही दाखवण्यासाठी माईक आहे। अच्छा सत्य। तर ती बाई त्या कॅशियरपाशी गेली आणि म्हणाली मला 500 रुपये द्या। तर ते मला तुमचा अकाउंट नंबर काय? तर ते मला अकाउंट नंबर तर नाही आहे। बाई तुम्ही पैसे ठेवलेत का बँकेत? तर नाही म्हणे पैसे तर नाही ठेवले। मग तुम्ही पैसे जर नाही ठेवले तर मग तुम्हाला पैसे कसे मिळणार? तर ती मध्ये मला आमच्या गावामध्ये मी जिथे राहते ती एक गरीब विधवा असते आणि एका आउटहाऊसमध्ये राहत असते। तेव्हा म्हणे मी कधीही मुलांना पैसे मागितले की मुलं म्हणतात बघ त्या बंगल्यातली बाई कशी बँकेत जाते आणि पैसे काढते तशी तू पण जाणे बँकेतून पैसे आण आणि म्हणून मी बँकेत आली। मग मी तिला जवळ बोलवलं आणि सांगितलं बाई तुम्ही पैसे पण जमा करा ते बँकेत ठेवा आणि बँकेत ठेवल्यानंतर मग कधीतरी येऊन पैसे काढा। तुमच्या गोष्ट लक्षात आली का? काही जन्मापासून आपण ही जी बँकेत ठेव ठेवली आहे पुण्याची आणि त्यामुळे आपल्याला हा समर्थांनी लिहिलेला हा जो दासबोध ग्रंथ राज दासबोध आहे हा आपल्या हातामध्ये आला। तर त्यामुळे पहिल्यांदा आपण समर्थांचे आणखीन या दासबोधाचे आभार मानूया। जसं ह्या अक्कानी ह्या दासबोधावर 200 प्रश्नपत्रिका इतक्या सुंदर काढल्या आहेत की ज्याच्यामुळे आपल्या चिंतन मननाला वाव मिळतो आहे म्हणून पहिल्यांदा आपण अक्कांचेही आभार मानूया। नंतर मग अक्का गेल्यानंतर अक्कानी देह ठेवल्यावरती हा सातत्याने हा जो सप्ताह आहे हा सुरू ठेवायचं काम आदरणीय तात्यासाहेबांनी केलं म्हणून त्यांचेही आभार मानूया। आणि सगळ्यात शेवटी आभार मानूया ते म्हणजे या घळीचे की ज्या इतक्या निसर्गसुंदर अशा घळीमध्ये आपल्याला बसायला मिळतं आहे आपण भाग्यवान आहोत। महाराष्ट्रामध्ये अब्जावी अशी जी लोकसंख्या आहे त्यातले निवडक असे आपण 80-85 जण इथे जमलेलो आहोत म्हणून आपण खरोखर भाग्यवान आहोत की या सुंदर ठिकाणी आपण बसून आणि गेले 3 दिवस आपण ह्या दासबोधाचं चिंतन करतोय म्हणून आपण स्वतःला भाग्यवान म्हणून घेऊया आणि आपण दासबोधाच्या चिंतनाकडे वळूया। दासबोध हा एक ग्रंथराज दासबोध आहे म्हणजे कसा की अनेक सगळ्या अनंत अध्यात्म ग्रंथापैकी ह्याला राजा म्हटले असा हा दासबोध। पहा एखादा राजवाडा आपण बघायला गेलो की राजवाडा बघताना एका दालनातून दुसऱ्या दालनात आपण जातो आणि एक एक दालनं पार करत करत राजवाडा पाहून संपवतो। तद्वापच हा जो दासबोध आहे ह्या एका दालनातून म्हणजे एका समासातून दुसऱ्या समासात पहिल्या समासामध्ये समर्थ म्हणजे प्रवेशद्वार आहे दासबोधाचं आणि पहिल्या समासामध्ये समर्थ आपल्याला बोट धरून नेत आहेत आणि ते म्हणत आहेत की भक्तीचे नि योगे देव निश्चय पावती मानव। तू जर मनापासून भक्ती केलीस तर तुला काय होईल 200 वा समासावा नेतात आणि निश्चित तुला काय होईल की झाले साभमाचे फळ आणि संसार झाला सफळ म्हणजे तू आत्मज्ञान संपन्न होशील। मग ते आत्मज्ञान कसं मिळवायचं काय कराय काय केलं पाहिजे कारण सर्वजण दासबोधाची पारायणं करतात दासबोधाचा अभ्यास करतात पण जिथे आहो तिथेच आपण राहतोय कारण आपल्यामध्ये आपण चिंतन करत नाही आहे मनन करत नाही आहे। दासबोध वाचायची पूर्वी मी कशी होते आणि नंतरची मी कशी आहे आता ह्याला चिंतनाला आपण महत्त्व द्यायला पाहिजे आणि म्हणून आपण ह्या ठिकाणी जमतो आहोत। दासबोधातला जो पहिला समास जो पहिला आहे सुखदशक तर तो आभार प्रदर्शनाचा आहे कृतज्ञता व्यक्त केली आहे। समर्थ म्हणतात दास व्हा म्हणजे तुम्हाला दासबोध समजेल दास म्हणजे नम्रता तुम्ही जर घेतली तरच तुम्हाला दासबोध समजेल। नंतर मग समर्थांनी सगळ्यांचे आभार मानले पहिल्यांदा आभार मानले ते कोणाचे तर गणपतीचे मानले बुद्धी दिली भगवंता म्हणून मी हा लिहू शकलो। शारदेचे आभार मानले कारण प्रतिभा दिली आहे म्हणून मी लिहू शकलो।
सद्गुरूंचे आभार मानते कारण काय आत्मज्ञान तुम्ही मला दिलेत म्हणून मी हा दासबोध लिहू शकलो. त्यानंतर माझे श्रोते तुम्ही जगदीशमूर्ती तुम्ही समोर होता म्हणून तर मी लिहू शकलो. आणि नंतर सभेचे मानले ग्रंथ झाला असता तर सभा नसती तर परमात्मा नावाची जर अध्यात्मविद्या नसती तर हा दासबोध लिहिलाच नसता गेला. आणि सगळ्यात शेवटीचा आभार मानले तर हे नरदेहाचे मानले. हा नरदेह होता म्हणून मी दासबोध लिहू शकलो. अशा प्रकारे हा पहिला जो दशक आहे हा समर्थाने संपवला आहे. पण या पहिल्या दशकामध्ये समर्थांचं एक वैशिष्ट्य असं या दासबोधाचं की फलश्रुती मी पहिल्यांदाच सांगून टाकली. सर्वसाधारणपणे फलश्रुती सगळ्यात शेवटी असते पण इथे पहिल्यांदाच सांगून टाकलेली आहे. बरं आहीक फलश्रुती नाही आहे, धनधान्य संपत्ती पैसा अर्थ मुलं बळ मिळतील अशी नाही आहे. तर तुम्हाला काय मिळेल तर भक्ती ज्ञान वैराग्य ह्याची तुम्हाला प्राप्ती ह्या दासबोधाच्या वाचनाने होईल हे पहिल्याच सगळ्या दशकात सांगितलं आहे. दुसऱ्याचं वैशिष्ट्य असं असतं आहे की सर्वसाधारणपणे आध्यात्मिक ग्रंथ जो असतो हा गुरु आणि शिष्य, पहा तुम्ही रामायण बघा महाभारत बघा भागवत बघा या गुरु शिष्य आहे आणि एकच गुरु आणि एकच शिष्य असतो. परंतु इथे जर पाहिलं तर गुरु एकच म्हणजे समर्थ सांगतायत काय भाग्यवान आहोत ह्याच ठिकाणी हा दासबोध लिहिला गेला आहे. पण शिष्य जे आहेत म्हणजे जे श्रोते आहेत ते वेगवेगळ्या स्तरावरचे आहेत. काही ज्ञानी आहेत काही अज्ञानी आहेत काही प्रपंचामध्ये बुडलेले आहेत काही मूर्ख लक्षणाने व्याप्त असे आहेत. आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं एकटे समर्थ देत आहेत म्हणजे समर्थांची योग्यता काय असावी दिसून काही ह्याचं आपण नेहमी मनन केलं पाहिजे. आणि असं करून त्यांनी पहिला दशक संपवला आहे. दुसरा जो दशक आहे हा आत्मपरीक्षणाचा आहे. प्रथम ते काय म्हणतात तुम्ही आध्यात्मिक व्हा, प्रथम माणूस व्हा, माणूस व्हायला शिका. आपण माणूस नाही आहे का, पण माणसाची जी आपल्याकडे असावी जी लक्षणं ती सगळी आपल्यामध्ये आहेत का याचं चिंतन आपणच आपलं करा. अशा प्रकारे हा दुसरा सगळं दशक लिहिला आहे. सर्वसाधारणपणे पुरुषार्थ आणि परमार्थ ह्यामध्ये माणूस भेद करतो तर हा समर्थना मान्य नाही आहे. म्हणून विसंवाद दिसता कामा नये असं समर्थाने ह्या सांगितलेलं आहे. आत्मनिवेदनावर भर आहे. 30-40 समास आत्मनिवेदनावरती दासबोधामध्ये आहेत. त्रिगुणांचा विचार या दुसऱ्या समासात मांडलेला आहे. उत्तम गुण कोणते ते आपल्यातलेच उत्तम गुण शोधा आणि आपल्यातले जे म्हणजे अवगुण आहेत ते आपणच. सर्वसाधारणपणे अवगुण आपण लोकांचे शोधतो आणि हसतो पण ते सगळे अवगुण आपल्यात असतात ते शोधा आणि त्या अवगुणांवरती मात करायचा प्रयत्न करा. तिसरा जो आहे समूह दशक त्यातले पहिले समास म्हणजे अगदी अंगावर काटा येण्यासारखे आहेत. कारण ती एक कादंबरी आहे, शोकांतिका आहे. ज्याच्याकडे विवेक नाही आहे, ज्याच्याकडे वैराग्य नाही आहे, श्रद्धा नाही आहे आणि ज्याचा प्रपंच कसा नीट नाही आहे अशाने प्रपंच कसा केला आहे, जीवन नको कसं वाटतंय, ऊर्ध्वस्त जीवन कसं कसं झालं आहे ह्याचं सुरेख चित्रण त्यांनी या 5 समासात केलं आहे. हे समास वाचताना असं वाटत नको रे देवा असं जीवन आपल्याला येता कामा नये. त्यानंतर 3 तापांचं वर्णन केलं आहे आणि त्याची फलश्रुती म्हणजे वैराग्य हा तिसरा दशक आणि 10वा समास लिहिला आहे. त्यांची संकल्पना अशी आहे की दुःख झाल्याशिवाय परमार्थाकडे मुळी माणूस वळतच नाही. जो त्रिविध तापे पोहला तोची अधिकारी झाला परमार्थाचा. मग समर्थ तुम्हाला समजावून सांगताय की तू त्रिविध तापाने पोळलास ना, ज्याला इतके दिवस माझं माझं म्हटलंस, ज्याला इतके दिवस म्हणजे ज्याला ज्याच्यावर अपमान प्रेम केलंस पण तो माझा नाही, तो मला सोडून गेला किंवा तो माझ्यावर प्रेम करत नाही हे सगळं तुझ्या लक्षात आलं ना, आता तू त्रिविध आता तू काय कर, तर तू आता उठ आणि भक्तीला लाग. उठवणी वाटेसी लागावे दिगंतराप्रती. आणि ह्यासाठी त्यांनी 4था दशक लिहिलेला आहे. म्हणजे समर्थांनी म्हटलं नाही आहे, दुसऱ्या एकानी म्हटलं आहे की गिव्ह युअर हँड्स टू एव्हरीबडी पण गिव्ह युअर हार्ट टू ओनली वन. आणि तो वन म्हणजे कोण, तर भगवंत. हा जो वन आपण इतरांना देतो आणि फसतो तो न फसता आपण आता कोणाला द्यायचा आहे, तर तो भगवंताला द्यायचा आहे. आणि त्यासाठी भगवंत मग त्यासाठी समर्थांनी हा 4था अध्याय हा 4था समूह दशक म्हणजे नवविधा भक्तीचा लिहिला आहे. ज्याच्यावरती तू प्रेम करणार आहेस, ज्याच्यावर संबंध आपलं जीवन तू अर्पित करणार आहेस, तो भगवंत आहे कसा, तो कुठे मिळतो, तो कोणाला मिळाला, अशा प्रकारचं श्रवण पहिल्यांदा तू कर, त्याचं चिंतन कर. म्हणजे काय कर, श्रवणानंतर काय तो समास श्रवणानंतर येतो कीर्तन त्याचंच गा. नंतर मग त्याचं काय कर, नामस्मरण कर. ज्याला म्हणजे भगवंत मिळाला आहे त्याची पादसेवन भक्ती कर. अशा प्रकारे त्यांनी समास सांगता सांगता आणि शेवटी ते आत्मनिवेदनावरती आलेत की तो भगवंत आणि मी एक आहे, एकच घोंगडी पांघरू हरिले, अशा प्रकारची वृत्तीसुख निर्माण कर. अशा प्रकारचा हा 4था दशक त्यांनी संपवला आहे. की संपदमा म्हणजे भक्ती मार्गामध्ये
समर्थ म्हणतात भाव अत्यंत महत्त्वाचा आहे, परंतु ज्ञानमार्गामध्ये तत्वझाडा आणखी तत्वनिरास हा महत्त्वाचा भाग आहे आणि हा भाग आता आपल्याला पाहायचा आहे. आज जो मी सांगणार आहे तो ज्ञानमार्ग काय योग आहे बघा. मला तात्याने सांगितलं की तू एखाद्या विषयावरती तयारी कर. एखादी ओवी किंवा एखादा विषय दिला की तयारी करणं खूप सोपं असतं, पण एवढ्या मोठ्या समुद्रातून एखादा बालदीभर पाणी काढणं काही चेष्टा नाही आहे. आणि मग मी 5-6 दिवस ह्यावरच वाया घालवली की कशावर बोलायचं हेच सुचेना. नंतर विचार केला की भक्तीवरती एकदा बोलले होते, मग आपण ज्ञानमार्गावर घ्यावा का. मग ज्ञानमार्गाचे जेव्हा समास पाहायला जाते तेव्हा लक्षात आलं अरे बापरे इथे खूपच समास आहेत. पण शेवटी निश्चित केलं की आपण ज्ञानमार्गाचा थोडासा अभ्यास करूया आणि त्याचं चिंतन करून आपण सगळ्यांसमोर हा मांडूया. आणि काल नेमका सुनील दादांनी सुद्धा ते पंचीकरण, आता सुनील दादांसमोर मी काय बोलणार, म्हणून मी गौरीला म्हटलं पहिल्यांदा माझं उरकून घे, नंतर माझं कोणी ऐकणारच नाही आणि म्हणून मी आज इथे बसलेली आहे. कारण हा समास अत्यंत कठीण आहे, पण मला कसा भावला आणि मला कसा समजला तर मी सांगायचा प्रयत्न करते. 5वा दशक 6वा समास. ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण या नाम ज्ञान. मुख्य देवास जाणावे, सत्य स्वरूप ओळखावे, नित्य अनित्य विचारावे या नाव ज्ञान. जेथे दृश्य प्रकृती सरे, पंचभौतिक वोसरे, समूळ द्वैत निवारे या नाव ज्ञान. मन बुद्धी अगोचर, नचरे तर्काचा विचार, उल्लेखुनी परेहुनी पर या नाव ज्ञान. पहावे आपणासी आपण. पहा आपल्यामध्ये दोन आपण आहे, एक खरा आपण आणि एक खोटा आपण. एक आपण कसा बिंब तर दुसरा प्रतिबिंब, एक शाश्वत तर दुसरा अशाश्वत, एक आपण भासमान दुसरा वास्तव, एक अभिव्यक्ती तर दुसरा परिवर्तनशील, दुसरा आपण जो आहे तो अधिष्ठाता पण अपरिवर्तनशील. मग यातला खरा मी कोणता? आपण जे जन्मभर जन्मल्यापासून ते शेवटपर्यंत आपण या खोट्या मीमध्येच असतो आणि खोटा मीच करून आपण खरं त्याला मानतो. जसा मी आहे तसा मी न दाखवता मला लोकांनी कसं म्हणावं, मला लोकांनी चांगलं म्हणावं, मला लोकांनी ज्ञानी म्हणावं, माझं प्रवचन सुंदर असावं असं लोकांनी म्हणावं म्हणून मी लोकांसाठी म्हणून जी जगते तो माझा खरा मी आहे का? म्हणून आपण विचार करावा की खरोखर खरा मी कोण. म्हणजे एक चेहरे पे अनेक चेहरे अशाप्रमाणे आपण जीवन जगत असतो. पहा रामकृष्ण परमहंस एक गोष्ट सांगायचे. एक सिंहीण होती आणि ती भटकत भटकत एका गावात गेली आणि एका गावामध्ये गेल्यावर नदीवर पाणी प्यायला गेली आणि पाय घसरून पडली आणि मेली. तिच्या पोटामध्ये गर्भ होता सिंहिणीचा. तो बाहेर आला ते एका भंगारी की त्या धर सुंका त्या पिल्लाला आणलं आपल्या घरी आणलं आणि सगळ्या बकऱ्यांबरोबर हे सिंहिणीचं पिलुसं लहान असं मोठं होतं आहे. तर त्या बिचाराला वाटलं आपण हे कोण आहोत, तर आपण हे आपलं बकरीचं तेही बेब्या ओरडायचं, तेही गवत खायचं, तेही दुडदूड धावायचं. एक दिवशी काय होते एक दुसरी सिंहिण येते आणि ती जेव्हा मोठ्याने ओरडते तेव्हा बाकी सगळ्या बकऱ्या घाबरतात तसा हाही घाबरतो. त्यावेळेला त्या सिंहिणीने त्याचं बखोट पकडलं, त्याला आणलं आणि नदीमध्ये दाखवलं आणि दाखवलं अरे वेड्या तू कोण आहेस बघ ती. आणि जेव्हा नदीत पाहिजे लक्षात आलं अरे मी पण ह्या सिंहासारखा सिंह आहे, पण मी मात्र काय केलंय मी बॅबॅ ओरडतोय आणि मी दुडदूड धावतोय. त्याप्रमाणेच हे ऐक शिष्या येथेच आहे वर्म, स्वये तुची आहेसी ब्रह्म, ये विषयी संदेह ब्रह्म धरूच नकोस. संत पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतायत, दासबोध दाखवतायत, ज्ञानेश्वर दाखवतायत, गीता दाखवतायत आणि त्या गीतेमध्ये त्या त्या आरशामध्ये बघ आणि ओळख तू कोण आहेस आणि तू स्वतःला कोण समजतोयस. संकोचोनी काया झालासे लहान, घेही अपोषण ब्रह्मांडाचे असं तुकाराम महाराज म्हणतायत. घेऊनही आकलेचे पवाड, व्हावे ब्रह्मांडाहून जाळ, तेथे कैसे आणले द्वाळ, करंटपण. समर्थ प्रश्न विचारपात, सगळ्यांना संतांना दुःख होत आहे की तुम्ही सीमित आणि संकोचित झाले आहात आणि म्हणून दुःखी आहात. मग ते पहा, कॉन्ट्रॅक्शन इज डेथ आणि एक्सपान्शन इज लाईफ. शांत होणं, सीमित होणं म्हणजे मेल्याचं लक्षण आहे आणि व्यापक होणं म्हणजे जिवंतपणाचं लक्षण आहे. लहान मूल तेवढंच राहिलेलं आपल्याला आवडेल का? लहान मूल मोठं झालेलं आपल्याला पाहायला आवडेल. एक हात वाढतो आहे आणि एक हात वाढलेलाच नाही आपल्याला आवडेल का? आवडणारे. म्हणून दासबोधांनी सर्वांगीण विकास सांगितला आहे. ज्ञानमार्गामध्ये आपलं जे मूळ स्वरूप आहे जे आपण विसरले आहोत तेच आपल्याला आपल्याला समर्थ दाखवून देत आहे. हाच आणि हेच या 5वा दशक आणि 6वा समासाचं जे आहे मूळ ते हेच आहे की आपलं स्वरूप आपल्याला पाहिजे.
पा दुसरं महायुद्ध संपलं आणि दुसरं महायुद्ध संपल्यानंतर अनेक सैनिक होते ते आजारी पडले, कोणाचे हात तुटले ते, कोणाचे पाय तुटले ते, कोणी जर्जर झाले ते, त्यापैकी एक तो सैनिक होता, त्याची सगळी डागडुजी करून झाली, पायाला सगळ्या पट्ट्या बिट्ट्या बांधून झाल्या आणि विचारलं त्यांच्या सगळ्यात मोठ्याने, तुझं नाव काय? त्याला नाव आठवेना, त्याला गाव आठवेना, आता काय करायचं? त्यावेळेला ते म्हणाले, तुम्ही असं करा, ह्याला एका गाडीत बसवा आणि गाडीतून ह्याला फिरवा आणि प्रत्येक स्टेशन आल्यानंतर हा काय करेल, आपलं गाव जेव्हा येईल तर एखाद वेळेला हा आपलं गाव ओळखेल आणि हा खाली उतरेल. त्याप्रमाणे करायला सुरुवात केली आणि करता करता अनेक गावं गेली पण तो त्यांनी काही ओळखलं नाही. पण एक गाव आल्याबरोबर तो ओरडला की हे गाव माझं आहे. तो पटकन खाली उतरला, धावत गेला, आपल्या घरी गेला, घरावरची पाठी वाचली, त्याला आपलं नाव आठवलं, आडनाव आठवलं, आपली बायको आठवली, आपला संसार आठवला. त्याचप्रमाणे त्याची जी स्मृती परत गेली गेली होती ती त्याला परत मिळाली. तशीच आपली जी स्मृती आहे, म्हणजे मी कोण आहे हे आपण विसरलो आहे, माझं गाव काय आहे, मला कुठे जायचं आहे हे सगळं आपण विसरलो आहे. म्हणून आपण काय करायचं आहे, या दासबोधातून, या ज्ञानेश्वरीतून, एखाद्या विवेकानंदांच्या म्हणजे रामकृष्ण मठात जाऊन किंवा रामायणाच्या जाऊन त्या प्रवचनात बसून एखाद्याला आपलं गाव आपल्याला मिळतंय का, आपण कोण आहोत हे आपल्याला समजतंय का, याचं आपण चिंतन केलं पाहिजे. म्हणून विवेकानंदांनी म्हटलं आहे की तुम्ही अमृताचे पुत्र आहात, तुम्ही खरे कोण आहात, रडत काय बसताय, मला येत नाही, मला जमत नाही. ह्यावेळेला ज्या कॉमनवेल्थमध्ये जी मुलगी आली पहिली, तिने ते बक्षीस घेतलं, तिचं थोडंसं चरित्र वाचलं मी. तिने लिहिलं की लहानपणी मी इतकी बुजरी होते, मला वाटायचं मला काही येत नाही, मी बावळटे आणि म्हणून मी शाळेत जायची नाही, कुठे एखाद्या कोपऱ्यात बसायची. पण तिच्या आईने तिला जर सांगितलं, अगं तुझं मना भांडलंस तर कोण होशील, ते आपण सगळ्यांनी टी व्हीवरती पाहिलंय. तर पण मनात जर आपण आणलं की खरोखर मी कोण आहे हे जर जाणायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, आपल्या दासबोधाचा अभ्यास करायला पाहिजे. आणि म्हणून पुन्हा पुन्हा आपल्याला समजावून सांगताय समर्थ काय सांगतात की पहावे आपण असे आपण आणि या नाव ज्ञान. हा जो खोटा मी आहे, कल्पित मी आहे, वासमान मी आहे, हा फक्त ह्या जन्मीचा नाही आहे, अनेक जन्मापासून मी हा जो पोचलेला, मी म्हणजे देह, मी म्हणजे शरीर, मी म्हणजे अमुक तमुक, माझ्याबद्दल मी एवढ्या कल्पना करून ठेवलेल्या आहेत की त्या न बोलणंच बरं आहे. बरं, हा हा एका जन्माचा पडदा आहे का, हा अनेक जन्माचा पडदा आहे. एका जन्माची समस्या नाही आहे. म्हणून समर्थ म्हणतात, तुवा भोगिल्या पुनरावृत्ती, आयसी माय पापे किती, स्त्रिया पुत्र कन्या होती लक्षानुलक्ष. आज माझी जी अवस्था आहे ती अनेक जन्मापासूनची आलेली अवस्था आहे. म्हणून समर्थ म्हणतात की हळूहळू सोडवावी प्रपंचाची बिठी. एकदम सोडवणं फार कठीण आहे. एखादाच ध्रुवपाळ जन्माला येतो, त्याच्या आईने, नावडत्या आईने त्याला हातात धरून बाहेर काढल्याबरोबर रडत रडत बसला नाही, तर तो गिरी कंत्रात गेला. त्याने अत्यंत तपश्चर्या केली, सगळ्यांना गोष्ट माहिती आहे, आणि हवं ते पद मिळवलं. तसं तुलसीराम बसवदास, तुलसीदासांची जेव्हा बायको बिबींची अवहेलना केली की ह्या सगळं नरदेहाच्या मागे न लागता तुम्ही जर भगवंताच्या मागे लागा तर तुम्हाला भगवंत मिळेल, आणि त्यावेळेला काय झालं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याप्रमाणे ही जी मिठी आहे ही हळूहळू सोडवायची. एकदम आपण आज ऐकलं आणि घरी जाऊन विरक्त झालो असं होणार नाही, पण हळूहळू क्रमशः विकास स्थापन करू शकतो. आणि म्हणून आपण सतत चिंतन केलं पाहिजे. सतत चिंतन, सतत मनन, सतत श्रवण करायचं कारण ते हेच आहे. लोकांना सांगायला जावं तर लोक म्हणतात काय हो ऐकलंय काय, किती वेळा दासबोध झाला वाचून आमचा. असा दासबोध वाचून ठेवण्यासारखा दासबोध नाही आहे. एखाद्या गोष्टीवरती आपण चिंतन करत पाहिजे, खरंच मी कोण आहे. मी जेव्हा अशी ह्या हिच्याकडे गेले होते सप्ताहाला, आपल्या कालजीचा झाला सत्कार करून त्या प्रभातेकडे, तिच्याबरोबर माझ्या एका मी मैत्रीला नेलं होतं आणि तिचे नुकते यजमान वारले होते, आठवते ना. आणि ती बघा रात्री सकाळी 10 वाजेपर्यंत उठायचीच नाही. तिला एक दिवशी म्हटलं की अगं लवकर उठ, सगळे लोक हसतायत तुला. तेव्हा ती मला खरं सांगू का ताई, काय होतं आहे, सकाळ सकाळ व्हायला आली की माझे रोज यजमान मला स्वप्नामध्ये भेटतात आणि मी आणि ते खूप गप्पा मारतो म्हणून मला सकाळचे 10 वाजतात. हे खरं आहे का? हा केवढा भ्रम आहे. आणि म्हणून ती बाई दिवसभर त्या आनंदात असायची की रोज पहाटे हे येतात, स्वप्नामध्ये येतात आणि हे माझ्याशी बोलतात. म्हणजे आपण किती कल्पनेच्या आपल्या विलासामध्ये आपण असतो. म्हणजे घडलेल्या घटना सांगितल्या म्हणजे काय होतं, त्या पक्क्या बसतात. म्हणून मी कोठं सांगितलं की प्रभाते पण इथे आहे, त्या पण इथे. आणि म्हणून आपण हळूहळू जी प्रपंचाची मिठी आहे ही हळूहळू सोडवली पाहिजे. मनात आणलं तर आपण इथे 8 दिवस आलोच ना. प्रत्येकाच्या घरामध्ये संकट आणि चिंता आणि काळजा आणि सबंध प्रपंच पडलेला असणार प्रत्येकाच्या. सांगायची गरज नाही, मी ते आपण तकलीच आहे, पण आपण सोडून इथे आलोच ना. आपल्याला घरची आठवण येते का? म्हणजे आपण जर मनात आलं तर आपण मुक्त ह्या क्षणीसुद्धा होऊ शकतो. पण आपल्याला मुक्त व्हायचंच नाही आहे, आपल्याला बंधनातच अडकायला आवडत आहे. माझा भाऊ एका ह्याच्यामध्ये जज आहे,
तो म्हणतो जेव्हा आम्ही कारागृहामध्ये जातो त्या कैद्यांना बघायला, तेव्हा जेव्हा म्हणे काही कैद्यांची सुट्टी म्हणजे सुट्टी म्हणजे होणार असते, शिक्षा संपणार असते, तेव्हा त्यांना आम्ही म्हणतो की छान तू आता बाहेर जा आणि छान वागायला लाग. तो म्हणतो साहेब मला इथेच बरं वाटतं, बरं खायला प्याला पिते काही कटकट नाही, बाहेर जाऊन तुला कटकट असते. म्हणजे माणसाला बंधनातच राहायला आवडतं, माणसाला प्रपंचातच तोंडाने म्हणतो नको हो हा प्रपंच कंटाळा बाबा काय तेच तेच करतोय, पण शेवटी आपल्याला तेच आवडतं कारण आपण जन्मभर काय अनेक जन्मापासून आपण तेच केलंय, पण ह्या जन्मात आपण ठरवलंय की आपल्याला काय व्हायचं आहे मुक्त व्हायचंय. आणि त्याप्रमाणे गोगलकर गुरुजी एकदा सारगचीला अखंडानंदांकडे गेले, अखंडानंदांकडे ते गुरु जे अनुग्रह घ्यायला म्हणून गेले आणि गेले. आणखीन त्यांची त्यांनी खूप सेवा केली आहे, हे विवेकानंदांचे शिष्य आहेत, विवेकानंदांचे गुरुबंध आहेत, अखंडानंद अत्यंत पोचलेले असे होते. आणि एक दिवशी त्यांचे पाय दाबत असताना अखंडानंदांचे गुरुजी पाय दाबत होते, तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू ह्यांच्या पायावर पडले. तेव्हा अखंडानंद म्हणाले बाळ काय रे रडतोस, तेव्हा तो मला खरं सांगू का काल माझ्या मामाचं पत्र आलं, माझी आई अत्यंत अत्यवस्था आहे आणि म्हणून मी रडतो आहे कारण मला माझ्या आईची आठवण येते. बरोबर आहे म्हणाले, कारण काय तू तुझ्या आईचा एकुलता एक मुलगा आहेस त्यामुळे तुला वाईट वाटणं साहजिकच आहे, पण अरे तू लक्षात ठेव ह्या जन्मीची ही तुझी आई आहे, पण तुझे असे अनंत जन्म झाले असणार आणि तुला असे अनंत माता असणार, आता किती दिवस तू अडकणार या मायेमध्ये, कधीही माया सोडून तू बाहेर पडणार, त्यांचे डोळे त्यांनी उघडले आहे आणि किती वेळा त्यांच्यासाठी रडणार, म्हणून प्रपंचाची मिठी आपण कशी सोडवली पाहिजे हळूहळू. एखादाच वाला कोळी असा असतो सगळ्यांना गोष्ट माहिती आहे, आणि म्हणून ते वालीचे वाल्याचे वाल्मिकी झाले, उठोनी वाटेची लागावी दिगंतरापती हे ह्या म्हणजे वाल्या कोळ्यांनी करून दिले. पण जे संस्कार माझ्यावर लादले गेलेले आहेत त्यामुळे जे माझं चरित्र बनलं आहे स्वरूप जे आहे ते मी जे खरं मानतोय ते खरं मानतोय, प्रपंच खरा आणि प्रपंच खरा नुसतं मानत नाही त्यातील गोष्टी पण सगळ्या खऱ्या म्हणून मानतो आणि त्यामध्ये मी रंगून गेलो आहे, स्थूल शरीर सूक्ष्म शरीर हे सगळं माझं खरं मानतो. ज्ञानयोगामध्ये समर्थ म्हणतात हे तुझं मुळे सगळं खरं नाहीच आहे, तू जागा हो. म्हणून समर्थांचे दोन लाडके शब्द आहेत, एक तत्वझाडा आणि तत्वनिराश. तत्वनिवाळ हिसेब झाला मायेचा, झाला निवाळा तत्वांचा, साध्य होता साधनांचा ठावची नाही. ही ती तत्व आहेत, तुम्ही त्याचा विचार करा, तस्मात विचार करावा देव कोण तो ओळखावा, आपुला आपण शोधावा अंतर्यामी, आपुले आपण शोध घेता आपुली तो माईक वाढता, तत्व तत्वा जेव्हा सरे तेव्हा मी पण कैसे उरे, खोटे मी किती आहेत पहा, खोट्या मीचा निराश केला, कल्पित मीचा निराश केला, भासमान मीचा निराश केला, जर जे उरतं ते म्हणजे मी. आपण एक आपल्याबद्दल कल्पना करून घेतली, मी लिहिला माझी उंची 5 कोटी इंच, मला हे आवडतं, मला 3 मुली, बस मी आणि माझं ह्या विश्वामध्येच मी रंगून जाते असं प्रत्येक जण आपापल्या विश्वामध्ये जमून जातो. आणि देहासंबंधी व्यवसायासंबंधी इतक्या आपण खोट्या कल्पना करू शकतो म्हणजे करून घेतो की मी कल्पित आहे मी खोटा आहे, ह्याच्या बाहेर हा जो खरा मी आणि हा खोटा मी ह्यामध्ये संघर्ष सतत सुरू असतो आणि त्यातून मी मुळे बाहेर पडतच नाही. एकदा विवेकानंदांना खत्रीच्या महाराजांनी प्रश्न विचारला की जीवन म्हणजे काय, आणि त्याला जे उत्तर दिलं ते अत्यंत सुंदर उत्तर त्यांनी दिलं आहे की जीवन म्हणजे अंतस्थ चैतन्य जे आहे त्याने परिपूर्ण अभिव्यक्त होण्याकरता म्हणून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे, धडपडत असतं, पण बाहेरची परिस्थिती त्याला दडपून टाकते, त्याला ती बाहेर येऊ देतच नाही. ह्या संघर्षाचं नाव काय आहे, जीवन. मूळ आपण आहोत सच्चित आनंद स्वरूप आहोत, सत म्हणजे सर्वदूर आहेच आहे, राम झाले 5000 वर्षापूर्वी तेव्हाही होते आजही आहेत आणि कल्पांतापर्यंत राम राहणार आहेत, म्हणजे सत हे सगळं आहेच आहे. चित अप्रगट रूप आणि आनंद हेच माझं मूळ स्वरूप आहे, पण ह्या आनंदाच्या प्राप्तीकरता माझी किती धडपड, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण त्या आनंदाकरता आणि इतके धडपड, तो आनंद किती मिळतो हा प्रश्न वेगळा आहे, पण आनंदाची प्राप्ती व्हावी हे प्रत्येकाला वाटतं आणि त्यासाठी आपण धडपडत असतो. तुझं आहे तुझं पाशी पण तू जागा चुकलाशी, किती यात्रा करतो हो आनंदाकरता, किती ठिकाणी जातो, पण आनंद मिळतो का मिळतो, क्षणभर मिळतो, पण पुन्हा आलं की जैसे थे. मग हा जो खरा आनंद हवा असेल, अरे वेड्या हा आनंद तुझ्यापाशीच आहे, अरे तूच त्या आनंदाचं स्वरूप आहेस, फक्त तू काय करायचं आहेस तर तुझे बहिर्मुख तुझे सगळी जी इंद्रिय आहे तू फक्त अंतर्मुख कर, सारखं कामाने बाहेर ऐकतो डोळ्यांसारखं बाहेर बघतो, म्हणून तर आपण सकाळी उठून ध्यानाला का बसतो, आपल्याला पहावे आपणासी आपण ह्यासाठी आपण आपण बसतोय आणि ही सवय आपण लावून घ्यायची आणि आपण आपल्या घरी जाऊनसुद्धा असंच वागाय पहावे आपणासी आपण
देहात सच्चित आनंद आपण आपलं स्वरूप आहे. हा जो निर्विषय आनंद जर हवा असेल तर आपल्याला अंतर्मुख व्हायला पाहिजे आणि आपल्यातला आनंद आपणच आपला मिळवायला पाहिजे. माझं आत्मतत्व देहाच्याद्वारे व्यक्त होत असतं. मला मरायचं नाही अशी जिज्ञासा असते. सतत मला जगायचं असं वाटत असतं. कारण काय की हे जे आत्मतत्व असतं हे बाहेर याचा प्रयत्न करत असतं. अवघे म्हणते मी थोर, अवघे म्हणते मी चतुर, कोणीही मला काहीही म्हटलं चालत नाही, मी हुशार आहे, मला सगळं येत आहे. हा भाव प्रत्येकाच्या मनात असतो, येऊ न येऊ पण प्रत्येकाच्या मनात हा भाव असतो. पहा, एका वेड्याला विचारलं, एका वेड्याच्या दवाखान्यामध्ये हे गेले तुमचे पंडित जवाहरलाल नेहरू गेले आणि सगळे वेडे बघता बघता एका वेड्याला विचारलं की तू कोण आहेस. तो मग तू कोण म्हणजे मी महात्मा गांधी आहे. अच्छा म्हणे. मग त्यांनी विचारलं वेड्याने त्याला तुम्ही कोण आहात. ते म्हणे मी जवाहरलाल नेहरू आहे. मग ते म्हणे तुला 6 महिने लागतील बरं व्हायला. हा भाऊ म्हणे पण म्हणे मी गांधी आहे तर मला 2 वर्ष सांगितलं आहे. तुम्ही नेहरू आहात म्हणून तुम्हाला किती लागतील. 6 महिने लागतील. आता डॉक्टरने डोक्याला हात मारला. तसंच आपलं झालं आहे. आपण आपली कल्पना करून घेतली आहे. त्याला त्या महात्मा गांधीला वेडं म्हणून हसायची गरज नाही. आपण सर तसे वेडेच आहोत. अध्यात्मातले वेडे म्हणूया. आपण कसे वेडे आहोत की आपण सर्वदूर पसरले आपण पण शांत झालो आहोत आणि आपण आपल्याला आपलीच आपण कोण याची कल्पना करून घेतलो आहे आणि म्हणून त्या वेडेपणातून आपल्याला बाहेर व्हायचं आहे. हे जे वेड आहे मी शांत आहे, मला येत नाही आहे, मला जमत नाही आहे, माझ्या चांदवाडकर मला काळच पहिला दिला ते मला इथे बसून कधी मला बोलायची खूप भीती वाटते. 200 पूर्ण झाल्यावर बोलावं लागेल पण बाई आत्तापासून घाबरले पण त्या आता घाबरणार नाही. कारण काय त्यांना आता आज कळणार की मी कोण आहे. आज नाही त्यांना मागेच कळलेले. म्हणजे मी शहाणा आहे, मी हुशार आहे, मला नेहमी आनंद मिळावा असं मला वाटतं. मला दुःख कधी मिळताच कामा नये. पहा मुंगी कशी असते. मुंगी जेव्हा रस्त्याने चालते तिथे जर तिला आपण अडवणूक केली तर ती लगेच बदलून आपली दिशा बदलते पण परत चालावी लागते. आपण जर का ढेकून मारायचा प्रयत्न केला तर पटकन तो निसटून जातो. समजा एखादं तुम्ही उंदीर जाता त्याला पिंजऱ्यात ठेवला तर त्याला काय तो बाहेर यायचा प्रयत्न करतो. म्हणजे प्रत्येकाला काय हवं असतं तर कोणालाही बंधनात राहायला हवं असतं. पण मी सच्चित आनंद स्वरूप आहे हे जेव्हा मी जाणतो तेव्हा खरं मला ज्ञान होतं, तेव्हा मी खरा शांत होतो, तेव्हा मी खरा समाधानी होतो. माझी जी धावधाव होती सारखी बाहेर ती आपण धावतो आहे. आपण बाहेर का धावतो, आपण इकडे तिकडे का धावतो. आपल्याला समाधान शांती मिळावी म्हणून. पण ती शांती आणि समाधान खरं म्हणजे माझ्यापाशीच आहे पण आपण धावतो आहे बाहेर आणि म्हणून आपण काय होतो आहे आपण थकून जातो आहे. आपल्या हातामध्ये काहीही येत नाही आहे. म्हणून समर्थ म्हणून ज्ञानेश्वरांनी काय म्हटलं हे विश्वची माझे घर ऐसी जयाची मती स्थिर किंबहुना चराचर आपण जी झाला अशी स्थिती जेव्हा येईल तेव्हा आपण शांत होऊ. मी चराचरात व्याप्त आहे ही भावना आपल्या मनामध्ये आली पाहिजे. सर्व दृश्य जगत आहे तो माझा चितविलास आहे, अभिव्यक्ती आहे. जशी काल दादाने सांगितली रामकृष्ण परमहंसांची गोष्ट, त्यांची आणखीन एक गोष्ट आहे की ते एकदा नावेतून जात होते आणि 2 नावाडी एकमेकांची भांडत होते. तेव्हा एका नावाडीने दुसऱ्या नावाडा जेव्हा मारलं तेव्हा त्याचे व त्यांच्या पाठीवर उठले. का उठले. किंबहुना चराचर आपणची झाला ही अभिव्यक्ती त्यांच्याकडे आल्यामुळे सर्वा सर्वामध्ये तो जो माझ्यात आहे तो सर्वात आहे हा भाव रामकृष्णमध्ये आल्यामुळे त्यांच्या पाठीवरती काय आले त्यांच्यामध्ये गोळ आले. जसं परीक्षित राजाला शाप दिल्यानंतर आता परीक्षित राजा नदीच्या काठी आलाय, गंगेच्या किनाऱ्यावरती आलाय आणि आसन धरून बसल्यानंतर गिरीकंदरात राहणारे जे 1000 ऋषी होते त्या ते ऋषीसुद्धा तिथे येऊन बसले. त्यांना कोणी फोन केला की या आणखी इथे परीक्षित राजा आहे आणि तुम्ही या. कारण काय त्यांच्यामध्ये सुद्धा हा भाव होता की ही जी अवस्था आहे की हे सगळं माझे हे जे माझ्यात आहे ते इतरांतर आहे. चराचरात जे मी जे भरलं आहे ते माझ्यात आहे. एक विश्वमान असतं आणि जे आपलं माझ्या त्या विश्वमानाशी जोडलं गेलं की ते एकमेकाला बरोबर सांगतं आणि त्यामुळे सगळे हे ऋषीगण येऊन बसलेले आहेत. आणि म्हणून ही जी अवस्था आहे ते माझं मूळ स्वरूप आहे. मी देह नाही, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही. मी जे इतके दिवस समजत बसलं की मी म्हणजे देह, मी म्हणजे चित्त, मी म्हणजे बुद्धी, हे जे ममत्व आहे हे ममत्व मोठं वाईट आहे. एकदा एक सकाळमध्ये मी न्यूज वाचली की एक खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आणि सगळे घरातले मेले, हे मी वाचलं, पेपर ठेवून दिला. आई वाईट झालं असं मला वाटलं. दुसऱ्या दिवशी काय संध्याकाळीच मला फोन आला की ते जे कोण
जी घटना घडली होती ते आमच्या नातेवाईकांपैकीच होतं. लगेच मला वाईट वाटलं, मी लगेच फोन केला, जेवण जाईना ममत्व. आदल्या दिवशी जेव्हा मी वाचला तेव्हा एक कोणीतरी क्ष गेले, मला काही नाही वाटलं, हे सगळेच जात असतात असं म्हणून चूप बसले. पण जेव्हा कळलं की ते माझेच नातेवाईक आहेत त्यावेळेला मग दुःख झालं आणि ह्याला ममत्व. मग ते ममत्व म्हणजे माझं माझेपणा आणि शेवटी माझेपणा म्हणता म्हणता मीच हे होतो आणि मीच म्हणजे माझं शरीर, मी म्हणजे शरीर मानतो आणि मी दुःखात जातो. पहा मी कादंबरी वाचली, मी कादंबरी वाचली आणि माझ्या मनाला हुरहुर लागली. म्हणजे माझ्या मनाला हुरहुर लागली म्हणजे मी आणखीन म्हणजे माझं मन हे नक्की वेगळं आहे. जसं माझी बुद्धी काही या दासबोधामध्ये चालत नाही बुवा, म्हणजे माझ्यापेक्षा माझी बुद्धी वेगळी आहे. मग मी कोण आहे हे आपण रोज आता म्हणतोच की चिदानंद रूप शिवो. मी शरीर नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही हे म्हणणं आणि बोलणं खूप सोपं आहे, हे सांगणं पण खूप सोपं आहे, पण असं वागणंही अत्यंत कठीण आहे. पण अहो खूप मोठी जेव्हा तयारी करत तेव्हा एवढं एवढं होईल ना, म्हणून सगळं हे आपण ऐकायचं. आणि त्याप्रकारे समर्थांनी काय केलं आहे, 17-8, 17-9 या संबंध आपल्या देहाचे कसे 82 तुकडे आहेत याचं सुंदर वर्णन सगळ्यांनी अभ्यास केला आहे, सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे जे काल त्यांनी म्हटलं स्पेअर पार्ट्स, हे सगळे स्पेअर पार्ट्स तुम्ही जेव्हा बाजूला कराल आणि जे उरेल ते तत्व म्हणजे तो म्हणजे मी, त्याला मी समर्पण तत्व झाडा तत्वनिरूपण असं म्हटलं आहे. ह्या डोळ्यांनी आपण खरंच पाहतो का हो? आपण असे अनेक आंधळे बघतो की ज्यांचे डोळे शाबूत आहेत पण त्याला दिसत नाही. आपण बघा कामाने ऐकतो पण अनेक आमच्या आकांच्या काळात छान होते पण आकांना कामाने ऐकू यायचं नाही. मग डोळे चांगले आहेत, कान चांगले आहेत, मग डोळे कान चांगले असून आपलं ऐकू आणि दिसू काय येत नाही. कारण त्याचं कारण असं की डोळ्याच्या मागे डोळा आहे, कानाच्या मागे कान आहे, मनाच्या मागे मन आहे आणि ती जी शक्ती आहे ते स्वरूप म्हणजे मी, हे लक्षात ठेवावं. पहा आपण एखाद्याला एखादी कादंबरी वाचायला बसतो इतके तल्लीन होतो की ते एखादा जर फोन आला तर आपल्याला ऐकू पण येत नाही. मग कान तर प्रशाबत असतात, मग ऐकू काय येत नाही. गाढ झोप लागली की जवळून गेलेली गाडीसुद्धा ऐकू येत नाही. का ऐकू येत नाही? कान तर प्रशाबत आहेत. म्हणजे ऐकणारा जो कोणी आहे हा सगळा वेगळा आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपुला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. आपुला आपण शोध घेता, आपुली तो माईक वाढता. विचार करा की देह म्हणजे मी आहे का? देह म्हणजे मी असेल तर लहानपणीची मी आणि आपा मी एकच पाहिजे. लहानपणीची नीला वेगळी होती, नंतर अगदी तारुण्यपणाची मी वेगळी होते, आपा म्हणजे आपाची मी वेगळी. आपा माझे लहानपणीचे फोटो पाहिले की मी ओळखू पण शकत नाही. मग मी खरी मी कोणची? म्हणजे खरी लहानपणीची मी का तारुण्यातली मी का आता म्हातारपणीची मी? म्हणजे मी खरी कोण? म्हणजे देह म्हणजे मी नाही, हे आपलं पक्क झालं. पा कोंबडीचं पिल्लू असतं, ते पिल्लू अगदी अंड्यातून बाहेर पडतं, अंड्यातून बाहेर पडून ते असं थोडं थोडं पुढे येतं आणि पुढे आल्याबरोबर एक कुत्राचं पिल्लू येतं आणि त्याच्या अंगावर आल्याबरोबर ते घाबरतं आणि खराड्यात जातं. हे जे त्याला शिकवलं आहे म्हणजे खुराड्यात जीवन आपलं जगवण्याचं जी बुद्धी दिली ही म्हणजे कोणी दिली हो? जसं एखादा तुमचं बदक असतं, बदकाचं पिल्लू झालं की ते पाण्यात पोहतं. कुठला स्विमिंग क्लास लावला त्यांनी? कुठे शिकला स्विमिंग तो? मग हे सगळं शिकवतं कोण? जसं आपण भराभरा रोज संध्याकाळी दुपारी जेवतो, छान झोपतो, आपला अन्न कोण पचवतो? कधी विचार केला आहे आपण? तो जे पचवतो, जो आपल्याला श्वास घ्यायला होतो. आता मी रोज इथे बसते आणि खूप विचार करते की हिंदी सांगितले की तू खून केलीस की तू त्यावेळेला ध्यान संपणार. सारखा मला विचार येतो मनामध्ये की अर्धा तास झाला हे ओळखू कशी मी? खरंच सांगते, खरं खरं माझ्यातलं. आणि काल आणि आज माझ्या लक्षात आलं की तो जो आत बसला आहे तो बरोबर मला अर्ध्यापासून उठवतोय आणि मी हिला ज्योतीला म्हणते ज्योती अर्धा तास झाला पाहिलं तर बरोबर. हा जो आहे हा मी आणि हा मी आणि हे सत्व माझं आहे. हा जो मी आहे म्हणजे हात मी नाही, पाय मी नाही, ज्ञानेंद्र मी नाही, चित्त मी नाही, अहंकार मी नाही, प्रत्येक तत्व घ्यायचं आणि मी नाही. आठवत आहे का आपण जेव्हा शेवया बघा करायचो तेव्हा तर शेवया पाकडायचो पाकडायचो शेवटी ते उरायचं एवढं सरवा आणि त्या रव्याचं आपण करायचो शेवया. त्या तिथे हे इथे लागू पडत नाही आहे पण असा सगळा जो केर काढून टाकला म्हणजे ह्या जन्माला जी खोळ आपल्याला मिळाली आहे भगवंताने दिली आहे ती खोळ आपण काढून टाकली. ही खोळच आहे हो, दुसरं काय आहे? हा 82 तत्वा जो हा पिंजरा आहे हा आपण काढून टाकला की जे आत आहे ते आत जे आहे हा सगळा निराश केला की जे उरलं ते ब्रह्म राहतं आणि ते ब्रह्म म्हणजे माझं खरं म्हणजे खरं स्वरूप आहे. दैनंदिन चिंतनती शस्त्र आणि सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे ज्याच्या अधिष्ठानावर हे सर्व चाललेलं आहे त्याची आपण कल्पनाच करत नाही. ज्याच्या अधिष्ठानावर गप्पी मी ते भरभर जेवतो आणि झोपतो आणि जो माझा अन्न पचवतो जो मला श्वास घ्यायला मदत करतो हे सगळं जो माझं हृदय चालवतो. जर का हृदय चालवायचं काम भगवंताने आपल्याकडे दिलं असतं ना तर अर्धे लोक कधीच मेले असते. पण विसरणं हे आपलं शाप आहे.
भगवंतांनी हे आपल्या हातात ठेवल्यामुळे तो न चुकता हृदय चालवतोय, तो न चुकता श्वास घेतोय, म्हणून आपण जिवंत आहे लक्षात ठेवा. पण गंमत अशी आहे, आपण त्या देहाचा विचार करतो आणि देहीला विसरून जातो. सगळी जी चिंता आहे त्या देहाची आहे. म्हणजे पाय दुखताय, बॉ काय करावं, कटकट आहे, 3 दिवस संपले आता 4च उरले. मी पण मनात तेच म्हणते. म्हणून मनबुद्धी अगोचर न चले तर्काचा विचार, उल्लेख परे होऊनी पर या नाव ज्ञान. मन आणि बुद्धी तिथे प्रवेशच करू शकत नाही. तुम्ही ब्रह्म आहे, ते अग्नीने जळणार नाही, पाण्यात भिजणार नाही. पहा आपण सिनेमा पाहतो आणि सिनेमामध्ये किती मारा मार्या, किती रक्तपात, पण सिनेमा संपल्यानंतर तो आपण जायचे तेच असतो. जसं टी व्हीवरती सुद्धा आम्ही पाहिली, काय लाटा, अरे बापरे, एवढ्या लाटा आल्या, टी व्ही बंद केला तो आपला पांढरा शुभ्र पडदा. तसा जो अस्पर्शी आहे, जसा तो पडदा निर्लेप आहे, तसंच माझं मूळ स्वरूप जे आहे ते अस्पर्शी आहे, निर्लेप आहे. जसं वीज, आता आम्ही शिरगाव जातो तेव्हा इथे सुद्धा सगळी उपकरणं विजेची आहेत. अहो पण वीज नसेल तर त्या उपकरणांना उपयोग काय? तसा जो आपला जो हा देहात्मयोग, म्हणजे दासबोधात समाधानी प्रपंचाचा विचार मांडला आहे, नंतर दृश्य जगताचा विचार मांडला आहे, विशिष्ट अद्वैताचा विचार मांडला आहे, तसा देहात्मयोगाचाही मांडला आहे. हा देह चांगला आहे कारण का की त्यात आत्मा आहे म्हणून चांगला आहे. हा आत्मा काय म्हणतात तुम्ही, भैया द्या त्याला, बाहेर काढून त्यात जाळून टाका. म्हणजे आत्मा आहे म्हणून या देहाला काहीतरी आहे, पण नुसता आत्मा काहीच करू शकत नाही. आत्मा जो प्रगट होतो ह्या देहाच्यामुळे प्रगट होतो. म्हणजे जडवादी जे असतात त्या इतके देहाचे चोचले करतात, किती ब्युटी पार्लर हो, गावामध्ये एखाद्याला शाळा नसेल पण ब्युटी पार्लर निश्चित असतं. म्हणजे आपण सर्व जी काळजी करतो ती त्या देहाची करतो, आणि जे आध्यात्मिक लोक असतात ते देहाची काय करतात, देह नश्वर आहे काय ठेवून करायचं आहे म्हणून देहाची हेळसांड करतात. समर्थ मठात असं करू नका, संतुलन सांगताय समर्थ, कारण या देहानेच देह सगळं देहीला ओळखायचं आहे, आणि म्हणून देहाचे चोचले करू नका, पण देहाला दीर सांभाळा. आणि म्हणून ज्ञानमार्गा समर्थ रामदास या सगुदृश्य जगतातल्या तत्वांनी जे शरीराचं गाठोडं आपण बनवलेलं आहे ते म्हणतात तत्वाचे गाठोडे शरीर बांधवली आहे ती गाठोडी. जो कोणी विचारे सोडी त्याआधी विचार करायचा, आणि विचार करून हे तत्वाचं गाठोडं सोडून द्यायचं, आणि जे उरतं ते ब्रह्म म्हणजे मी आहे. हे जे भावनात्मक विश्व, काल्पनिक विश्व, वैचारिक विश्व, मानसिक विश्व, या मानसिक या चारही विश्वामध्ये माणूस गुरफटलेला आहे. माझं घर, माझी पत्नी, माझी मुलगी, माझा संसार, काय सुंदर संसार आहे माझ्या, घरासमोर गाडी उभी आहे, माझी पत्नी माझ्या आज्ञेत आहे, अशा प्रकारे मी आणि माझ्यामध्ये जो म्हणजे अडकलो आहे. तर कर्मयोगामध्ये विवेकानंद म्हणत आहेत, घर असू द्या पण माझं म्हणू नका, पत्नी असू द्या पण माझी म्हणू नका. पहा सुंदर ॲक्टिंग करावं, सगळ्यांना माझं माझं म्हणावं, सगळ्यांवरती प्रेम आहे असं दाखवावं, कारण इथून गेल्यानंतर असं जर म्हटलं तर घरातच कोणी घ्यायचं नाही. त्यामुळे सगळ्यांना सुंदर ॲक्टिंग करावं, हे माझं आहे घर, माझं वाघ काय सुंदर, नवरा माझा, मुलं माझी, प्रपंच माझा. परंतु देवासमोर बसल्यानंतर म्हणावं, देवा तू माझा, मी तुझा, ज्या जगामध्ये तुझ्याशिवाय माझा कोणीही नाही. मेरे तो गिरिधर गोपाल दुसरा न कोई, हे लक्षात ठेवावं. पण सुंदर मात्र, म्हणजे जे बंधन आपणच आपल्याला घराचं बंधन लावून घेतलेलं आहे, व्यवसायाचं बंधन, नातेवाईकाचं बंधन, किती बंधनं हो, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण बंधनातच असतो. म्हणून समर्थ म्हणतायत, कोणाशी तर नाही बंधनं, सुख भ्रांतीस्तव भुरलेले जन, दृढ झाला देहाभिमान म्हणून या, मी मलाच बांधून घेतलं आहे. तुकाराम म्हणजे गोष्ट सगळ्यांना माहितीच आहे. तुकाराम महाराज रोज एका माणसाला म्हणायचे, दरवेळेला वारीला जाताना, अरे चल ना माझ्याबरोबर वारीला. तो पण आता काय करू हो, तुमचं बरं, तुम्ही निस्संग आहात, हा प्रपंच मागे आहे, पुन्हा व्यापार माझा मागे आहे. ते दरवेळेला पण संत असे असतात, जसे आमच्या अक्का, त्यांनी त्या एखाद्या व्यक्तीला जर का दासबोधाची नसेल आवड, तर त्या व्यक्तीला आवड लावायच्याच, खऱ्यानं हातात दासबोध घ्यायला लावायचा, वाचायला लावायचा, नवे नवे दास असं सोडायला लावायचा, जे काम आपल्याला पटकन जमत नाही तसं हे संत असतात. आणि त्याप्रमाणे तुकाराम महाराजांनी पाहिलं, एक दिवशी तो त्यांच्याकडे यायला लागला, तेव्हा तुकाराम महाराजांनी त्या झाडाला, तुम्हाला सगळ्यांना गोष्ट माहिती आहे त्यामुळे खूप रंगवायची गरज नाही आहे, आणि त्याला आळून धरलं. तो माणूस मला, अहो मी कधी चाललो, या ना जरा बाहेर, तर या. तो म्हणे, अहो काय करू, अरे झाडाने मला पकडून ठेवले, कधीचा प्रयत्न करतोय, अहो झाड कधी पकडतं का म्हणे, अहो जसं तुला प्रपंचाने पकडलंय ना तसंच मला झाडांनी पकडलंय, हा झाड काही मला जेव्हा झाड सोडेल तेव्हा मी बोलायला येईल. चटकन लक्षात आलं आणि दुसऱ्या वर्षी तो त्यांच्याबरोबर जायला लागला. म्हणून ते हे बंधन जे आहे हे मीच मला लावून घेतलेलं आहे. आणि म्हणून का म्हणजे कसं म्हटलं आहे, हस्त पांबीजे ऊन तंते, लोभे मृत्य भ्रमराते, असा जो प्रपंच गुंते तो एक पडत मूर्ख. पडत मूर्ख म्हटलंय हो आपल्याला. आणि हस्ती म्हणजे जो हत्ती आहे तो कशाने बांधला गेला, ऊन तंतू, म्हणजे कोळ्याच्या तोंडातून निघालेल्या तंतूने तो
बांधला जाऊ शकेल का, आपण त्याला वाटते आपण त्याच्यामध्ये अडकलेलो आहोत, जसा तो भ्रमर कमळामध्ये अडकू शकतो का, त्याच्या अंगात तेवढी ताकद आहे पण तो आसक्तीमध्ये अडकला आणि तो हाकणार त्याने आपला जीव गेलाय. ऐसा जो प्रपंच गुंते तो येतो पडत मूर्ख असं आपल्याला भगवंतांनी. म्हणून प्रत्येकाचं जे भावना विश्व आहे त्या भावना विश्वातून आपण जरा बाजूला व्हायला पाहिजे. प्रत्येकाचा चर्चेचा विषय बघा वेगळा आहे. आमच्याकडे खाली बाई बसतात वय वर्ष 78, पण त्यांना क्रिकेटच्या मॅचेस इतक्या आवडतात तुम्हाला काय सांगू, त्या त्या क्रिकेटच्या मॅचेसमध्येच असतात. त्यामुळे मग मी त्यांना म्हटलं एक दिवशी, मावशी पण जेव्हा नसते मॅच तेव्हा तुम्ही काय करता? अगं जुन्या मॅचे बघते. म्हणजे प्रत्येक जण आपापल्या विश्वात असतो. कोणाला राजकारण आवडतं ते राजकारणामध्ये आहे विश्वामध्ये, कोणाला जी खेळाचं आपल्याला अध्यात्माची आवड आपण त्याच्यामध्येच रमतो. परंतु आपण समर्थ काय म्हणतात, हे जे आपण काल्पनिक विश्व निर्माण केलं आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण गुंतलो आहे त्याच्यातून आपण विड्रॉ होणं म्हणजे आपण ज्ञानी होणं आहे. आणि शंकराचार्यांनी पण तेच म्हटलंय की जे मिथ्या म्हटलंय जग, तर जग मिथ्या म्हणजे आपण जे कल्पनेने निर्माण केलेलं जग आहे हे मिथ्या आहे, हे मिथ्या जग तुम्ही सोडून द्या. आणि म्हणून अशा लोकांना समर्थाने म्हटलंय, वृत्तीशून्य योगेश्वरू त्याचा पहावा विचारू, दास म्हणे वारंवारू किती सांगू, शिष्या एकांतीस बैसावे स्वरूपी विश्रांतीस जावे तेणे गुणे दृढावे परमार्थ हा. ज्ञानयोगाची साधना म्हणजे काय, शांतपणे बसणं. सगळ्यात जर का सोपी म्हणजे कठीण शिक्षा असणं म्हणजे शांतपणे बसणं आहे. आपण मुलांना म्हणतो शांत बसा आणि हाताचे कठीण तोंडार बोट. मी एक दिवशी विचार केला खरोखर हे बसणंच कठीण आहे. पहा आता आपण आज 24 तास हे साधनेमध्ये आहोत. सगळ्यात कठीण साधना सकाळी अर्धा तास वाटते ना, पण शांत बसायचं आहे, काहीही हालचाल करायची नाही. एक चार का बसा पटापट करून टाकू पण शांत बसणं आणि ते पुन्हा निर्विचार किती कटकट शांतही बसा. इथे मांड्या दुखत असतात आणि पुन्हा मनामध्ये एकही विचार आणू नका, हेच कठीण आहे. आणि समर्थ आपल्याला हेच सांगतायत की तुला जर काही ज्ञानयोगाची साधना करायची असेल तर तुला काय करावं लागेल, शांत बसावं लागेल. आणि शांत बसून निर्विचार होऊन हा सगळा जो एक एक जो आहे त्या सगळ्याचा निराश करत करत जे तत्व म्हणजे उरतं, मी कोण आईसा आहे तर ह्याचा सतत विचार केला पाहिजे. हे आपण त्या पाहायला लागायला पाहिजे की मी कोण आहे. आणि योगशास्त्रामध्ये ह्याला म्हटले प्रत्याहार. हाच प्रत्याहार, आपण जो आपल्या वृत्तीचा तरंग उठतो हा तरंग कुठून उठला याचा आपण साक्षी भावाने विचार करायला पाहिजे. पहा आता हे जे अंतःकरण पंचक आहे ना, या अंतःकरण पंचकाचा पहिल्यांदा आपल्याला निराश करायला पाहिजे. आपण सकाळी उठलो की आपल्याला पहिला विचार जो येतो जिथून स्फुरतो ते म्हणजे अंतःकरण. मग दुसरा विचार आला, आज माझ्याकडे गौरी जेवायला येणार आहे. मग गौरी जेवायला येणार तिच्या करता काय करू, श्रीखंड करू का खीर करू, मग सुरू माझा विचार. मग हे संकल्प विकल्प करणारं म्हणजे झालं मन. मग विचार मग त्याला खीर करावी का बासुंदीच करावी, नको नको खीरच करावी, बुद्धी विचार झाला पक्का करावी. मग पुन्हा विचार आला की पण मग दूध आठवू की चितळांचं आणू, सुरू पुन्हा मध्ये हे ते चिंतन त्याचा चित्त. मग मी विचार केला वा मी काय सुंदर खीरते, खीर भाजी जो हिला इतकी आवडते, खीर करण्यात मी एक्सपर्ट आहे. म्हणजे हा झाला अहंकार, म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार हे माझे अंतःकरण पंचक आहे. यातील प्रत्येक गोष्ट बदलणारी आहे, प्रत्येक गोष्ट नाशिवंत आहे, प्रत्येक गोष्ट जड आहे. आणि हे जे सतत दिसून का बदलणार आहे ते माझं रूप आहे का ह्याचा आपण विचार करावा. मी सतत साक्षी राहिलो, द्रष्टा होण्याचा प्रयत्न केला तर लक्षात येईल की हे की यातलं काहीही माझं नाही. मग समर्थाने एक आणखीन सांगू ना, अजून 15 मिनिटं बघ. समर्थाने आणखीन एक समास लिहिला आहे, कारण 20-22 समास याच्यावरती आहे. स्वरूपाकाश पण एक समास लिहिला आहे. स्वरूपाकाश म्हणजे वरवर पाहता स्वरूप आणि आकाश एकच वाटतं, पण त्यात कसा भेद आहे पहा. आकाशामध्ये 7 दोष आहेत, काम क्रोध शोक भय अज्ञान शून्यत्व आणि मोह. हे 7 दोष आहेत. आपल्यातसुद्धा आकाश आहे. आपण जेवतो म्हणजे आपल्याकडे पोकळी आहे, आपण श्वास घेतो म्हणजे आपल्याकडे पोकळी आहे, आपला हा गुडघा दाबला जातो म्हणजे आपल्या इथे पोकळी आहे, म्हणजे आपल्यामध्ये पोकळी आहे, म्हणजे आपल्यामध्ये आकाश आहे, म्हणजे आपल्यामध्ये हे 7 दोष आहेत. पण आपण जेव्हा आत्मज्ञान संपन्न होतो तेव्हा काय असतो, हे 7ही दोष आपल्यातून निघून जातात. पण ज्यावेळेला आपण शांत बसतो आणि शांत बसल्यानंतर आकाशातले एक एक दोष आपल्यामध्ये येतात. आकाशातला काम येतो, क्रोध येतो, लोभ येतो, भय येतो, शून्यत्व येतं. आणि ज्यावेळेला आपल्याला स्वरूप पाहायचं आहे, मी माझं स्वरूप जवळून समोर जाणून घ्यायचं असेल तर मी काय करायला पाहिजे, हे सगळे जे दोष आहेत हे दोष मी मुक्त दोषातून मी मुक्त व्हायला पाहिजे, दोष मी काढून टाकायला पाहिजे. संत हे असे असतात, संतांच्यामध्ये हे जे 7 आकाशातले दोष सांगितले ते नसतात. त्यांच्याकडे काम नसतो, क्रोध नसतो. पहा तुम्ही कोणत्याही संत लावून बघा, त्यांच्यामध्ये हे याच्यापासून ते दूर असतात.
कोणाशीच नाही बंधन, भ्रांतीस्तभ भुलले जन, दृढ झाले देहाभिमान म्हणून या, म्हणून कल्पनेने मी जे सर्व जोडून घेतलेलं आहे ते मी हळूहळू अभ्यासाने काय केलं पाहिजे, तर जर का बना काढलं तर ह्या क्षणात मी मुक्त होऊ शकतो. पण पूर्वीच्या काळी ज्या जे पुरुष होते ते स्त्री पाठ करायचे, सवाई गंधर्व बालगंधर्व याकरता प्रसिद्ध आहे. त्याकाळी एक गृहस्थ होते, ते दिसायला अत्यंत सुंदर होते आणि ते स्त्रीपाठ फार सुंदर करायचे. आणि स्त्रीपाठ सतत स्त्रीपाठ केल्यामुळे ते स्त्रियांसारखेच चालायचे, स्त्रियांसारखेच हावभाव करायचे, लोक त्यांना चिडवायचे. आता खरं ते कोण आहेत? पुरुष आहेत, पण ते स्त्रियांसारखे वागायचे. आता त्यांना जो पुरुष व्हायचा असेल तर काय करायचं आहे? फक्त त्यांच्याकडे जो हा हावभाव आहे स्त्रियांचा आणि त्यांनी ते हे रूप घेतलेलं आहे, स्त्री आहे म्हणून वागलंय, त्यांनी जे टाकलं की ते कोण आहेत? क्षणात ते पुरुष, म्हणजे मूळ पुरुष आहेत. तसे आपण मूळ कोण आहोत? आपण मूळ आत्मतत्वच आहोत, जे चराचरात भरलंय तेच आपण आहोत. पण ह्या 82 तत्वांच्या ह्याच्यामुळे आपण जखडले गेलो आहोत, बंधनात अडकलोय. आपण जर ठरवलं तर आपण क्षणामध्ये काय होतो? आपण मुक्त होऊ शकतो. पहा, गृहस्थाश्रमामध्ये आपल्याला एक प्रकारचा शाप असतो. कोणचा? कर्तव्य. कोणत्याही बाईला म्हटलं काय करणार, तुम्हाला वाटतं पण दिलं तरी कर्तव्य आहे बरं. आता हा संसार मांडला आहे, लहान मुलांचं मोठं त्यांना मोठं करायचं, त्याची तुम्हाला एक गंमत सांगते. मी दाखवलं राहायची तेव्हा एक आमच्याकडे क्षीरसागर म्हणून राहायचे, 78 वर्षाचे आजोबा स्वतः डॉक्टर होते. डॉक्टरकी सोडून त्यांना झालं होती 35 वर्ष, तरी पण ते टाय सुटा पडत राहायचे, कारण डॉक्टर आहेत ना मी, कल्पमा म्हणून सांगते. आणि सुटापुटत राहायचे आणि सायकलने एक दिवशी जात होते. काका तुम्ही कुठे चाललात? अगं माझ्या नातीच्याकरता काही पत्रिका द्यायला जातो आहे, ते लग्न करायचं आहे. काका तुम्ही कशाला यावायत करता? अगं कर्तव्य आहे ना, असं काय करतो आहे? मुलगा करतो आहे, मुलाला जमत नाही आहे. आता आजोबांना काही गरज आहे का? तुमच्या मुलाचा संसार झाला, आपण नातींचे लग्न हो ना हो, पण हे जे कर्तव्य आणि म्हणून कोणा असे तर नाही बंधन आणि भ्रांतीस्तभ भुरलेले जन, मीच काही बंधन लावून घेतलंय, आता माझं कर्तव्य म्हणून चालले आपले आजोबा कधी सायकलवर बसून टाय घालून त्या मुलाला. आणि हे आपणच आपल्यावरती बंधन. काय करणार हो? आता नाही घरी काय तर मग असं आहे ना, लहान आता माझी नात आहे, नातीला कोण सांभाळणार? मी गौरी त्यातूनच जातोय, एवढी बडबड करते मी, घरजून आम्ही त्यांनाच सांभाळणार आहोत. परंतु 7 दिवस तरी का असे ना, म्हणून आपण इथे रामकृष्ण म्हणजे परमहंसांनी म्हटले ना, हा जो आपला लोटा आहे हा लोटा साफ करण्याकरता मध्ये मध्ये प्रपंच सोडून जरा दूर ठिकाणी जा का जा, हेच हा लोटा घासणं आहे. हे पहावे आपणाशी आपण आहे आणि ह्यासाठी आपण इथे येतोय. म्हणून सगळ्यांनी जाताना शपथ घेऊन यावं की पुढच्या वर्षी मी येणारच. आणि अशा प्रकारे कृष्णाचे व्यक्तिमत्व कसं आहे, सगळं करू न करता. आता कृष्णाचं जीवन सगळ्यांना माहिती आहे, त्याने एकंदर 18 अशी महायुद्ध तो खेळला, पण करू न करता, अभगून अभोगता अशा प्रकारे आपण जीवन जगायला पाहिजे. आपलं उलट आहे. एक माणूस होता, एक खूप श्रीमंत होता, आणि श्रीमंत अभंगाच्या पूजेला काय सगळी सोन्याची उपकरणं हो, कारण खूप मोठा म्हणजे काय उद्योगपती होता. एक दिवशी तो पूजेला बसला, रोज नद्यांचा 5 नद्यांचं पाणी, सप्त समुद्राचं पाणी आणि सगळी उपकरणं सोन्याची. आणि पूजा करताना त्याचे गुरु आले, आता ह्यांनी दाखवलं की पूजेमध्ये खूपच कसं आहे, व्यस्त आहे. इतक्यामध्ये गुरु आले, पण ह्यांनी दाखवले व्यस्त आहे, काही त्यांनी लक्ष दिलं नाही. एक 10 मिनिटांनी गुरु आला, ते मला कधी आपण आलात? गुरु मला ज्या वेळेला 4% बोनस द्यावा की 5% बोनस द्यावा हा जेव्हा तू विचार करत होतोस तेव्हा मी आलो आहे. म्हणजे अशा प्रकारची पूजा करण्यामध्ये सुद्धा काय बरं अर्थ आहे. म्हणून आपण काय करावं की थोडंसं करावं, मनाप्रमाणे करावं. म्हणून आपल्याला काय की आपण डिटॅच व्हायला हळूहळू शिकायला पाहिजे. आणि समोर डिटॅच होण्याकरता सुनील दादा एक गोष्ट सांगतात, ती सगळ्यांना माहिती आहे का नाही माहिती म्हणून मी सांगते. काही उंटावं घेऊन एक माणूस जात होता रस्त्याने, आणि रस्त्याने जात असताना तो काय करायचा, त्याला एका ठिकाणी त्या राजस्थानामध्ये पोचवायचं होतं. तो उंट घेऊन निघाला, उंट घेऊन निघाला एका रात्री, तो एखाद्या रात्री कुठेतरी थांबायचा, त्या उंटांना एका झाडाला म्हणा किंवा खुंटीला बांधायचा आणि आपण तिकडे जवळ झोपायचा. एक दिवशी काय झालं, 4-5 दिवस गेल्यानंतर ते सगळे दोर आणखीन ज्या खुंटे तोच बिचारा विसरला. आता काय करायचं, आता त्या उंटांना बांधायचं कसं? आणि म्हणून त्याने आपल्या त्या एका जवळच्या मित्राला विचारलं, काय करू रे हे एवढे उंट, बरं उंट कमी आहेत, खूप उंट होते, आता उंटांना माही बांधतो, उंट निघून जातील, बरं त्या उंटांना मला मालकाकडे पोचवायचं आहे. मग त्यांनी विचारलं, तू काय करायचं असं? त्यांनी सगळं सांगितलं, असं असं खुंटी बांधायचो, त्या खुंटीला दोर लावायचो आणि खुंटीला दोर लावल्यानंतर आणि मग मी जाऊन झोपायचो. बरं म्हणून ठीक आहे. त्यांनी काय केलं, त्यांनी सुंदर ॲक्टिंग केली, खुंटीसारखी अशी खुंटी हाताने खुंटीप्रमाणे खुंटी ठोकली, दोरसुद्धा असे लावले, एक पायाला लावला एक खुंटी लावला, प्रत्येक उंटाला त्यांनी ॲक्टिंग केली. त्या वेड्या उंटांना काय वाटलं की आपण बांधल्या गेलो, ते रात्रभर गाढ झोपले, सकाळी उठले पुन्हा ॲक्टिंग केली, आपण दोर सोडलाय.
अगदी तद्वतच सगळं आपलं होत आहे, असेच आपण सगळे अडकले गेलो आहोत. आपणच आपल्या भोवती ब्रह्म हे माझं खरं स्वरूप असताना मी म्हणजे मला येत नाही, मला जमत नाही, मला काही कळत नाही, मला येत ह्याच्यामध्ये आपण नको नको त्या वासना करून, नको नको त्या कल्पना करून आपण त्या मायाजाळामध्ये काय केले, गुंतून राहिले. तसं 12 अध्यायामध्ये अनिकेत म्हणून एक शब्द येतो. अनिकेत म्हणजे घर नसलेला. घर बसलेला म्हणजे तर त्यावेळेला रजनीशाने असं म्हटलं आहे, आपल्यावरसुद्धा आपल्या चित्तावरती आपण कुठल्याही विषयाचं घर करू देता कामा नये. आता खरं म्हणजे आपल्या प्लॉटचं मालक कोण आहे, भगवंत आहे. पण त्या प्लॉटवरती इतके अनाधिकृत बांधकाम झालं आहे, भगवंत पोचूच शकत नाही. कारण ते बांधकाम काढल्याशिवाय भगवंत कसं येणार. आणि म्हणून ह्या सगळ्याचा निराश आपल्याला करायचा आहे. पहा, आपण एअर कंडिशन करतो. एअर कंडिशन करतो म्हणजे काय करतो, एखादी खोली आपण थंडगार करतो. बाहेरचं काहीही त्या खोलीत येऊ शकत नाही, येतं का हो, थंडगार. बाहेर भयंकर, आता नागपूरला जाऊन बघा, बाहेर खूप गरम पण कूलरच्या खोलीमध्ये थंडगार. तरामाचं एअर कंडिशन जसं वॉटरप्रूफ, वॉटरप्रूफ बाहेरपासून तुम्ही आपलं घड्याळ लावा आणि पोहा, काही घड्याळ लावणार नाही, निर्लेप हवा आपला, काही चिकटत नाही. तद्वतच म्हणजे आपण सगळं निर्लेप काय, एअर कंडिशन काय, वॉटरप्रूफ काय, हे मानव निर्मित आहे. मानवाने जर हे एवढं मोठं निर्माण केलं तर मानव आपल्या स्वतःला निर्लेप करू शकणार नाही का हो. जर मनामध्ये आणलं तर आपण निश्चित निर्लेप होऊ शकतो. आपण मनाने फक्त काय करतोय, आपण मनाने दुबळे आहोत. लक्षात ठेवा, आपण ज्याचं चिंतन करू तसंच होतो. तुम्ही जर दुबळेपणाचं चिंतन केलं तर तुम्ही दुबळे बनाल. तुम्ही जर बंधनाचं चिंतन केलं, काय करू हो, हा संसार असा आहे, मला अडकून ठेवला, की तुम्ही जन्मभर अडकूनच पडाल. लक्षात ठेवा, कधीतरी त्याला सोडून बाहेर यायला पाहिजे, कधीतरी दासबोधाचा अभ्यास करायला पाहिजे, कधीतरी शिकवायला यायलाच पाहिजे. हे बंधन झुगारायचं त्या अंगात ताकद तुझ्यामध्येच आहे. तूच गुलामगिरीचं बंधन लावून घेतलं आहेस, तर तूच गुलामगिरीचं, म्हणजे तुझा शत्रू तूच, तुझा मित्रही तूच, तूच तुला काय ते ठरव आणि तू प्रमाणे मुक्त हो. या ठिकाणी कर्तेपणा, म्हणजे कर्तेपणाचा निषेध समाप सांगत नाही आहे. तुम्ही काम तर केलं पाहिजे, विहित कर्म तर केलंच पाहिजे, पण कर्तेपणाचा फुंज जो असतो, मी केलं हा जो फुंज आहे, या फुंजातून तुम्ही काय केलं पाहिजे, बाहेर पडलं पाहिजे. असं सांगत सांगत समाप सांगताय की तुमची अवस्था कशी आली पाहिजे, कोणत्याही अवस्थामध्ये तुम्ही शांत आणि समाधानी राहिलं पाहिजे. पहा, समजा आता आपण हे सगळं ऐकून गेलो, घरी गेलो आणि एखादी तार आली, आणि तार आली, तार अशी आली की आपल्या जवळचे कोणीतरी गेले, तर आपण असं म्हणता कामा नये, अशाश्वतच आहे, प्रत्येकाला मरायचंच आहे, काय जायची गरज आहे त्यांना, असं म्हणता कामा नये. आपण तिकडे जावं, मदत करावी, पण मनामध्ये आपण लक्षात ठेवावं की हे सगळं जे आहे नश्वर आहे, कधीतरी हे नाश होणार आहे. आणि हा प्रत्येकाला, हा प्रत्येकाला मरण येणार आहे, म्हणून टेन्शन घेऊन बीपीच्या गोळ्या घेऊ नका. हे टेन्शन त्याच्यामुळेच येतं आणि नको नको ते रोग लागू देतात. म्हणून जी मनाची शांती आहे ती आपल्याला ढळू द्यायची नाही आहे. आणि ह्यालाच समर्थ म्हणतात वृत्ती शून्य योगेश्वरू, म्हणजे प्रपंचात राहून, जगात राहून, सांभाळत घेऊन जो योग करायचा आहे हा ज्ञानयोग, अशा प्रकारचा ज्ञानयोग आपल्याला समर्थाने सांगितलं आहे. मनावर घेतलं तर ह्या क्षणी आपण मुक्त होऊ शकतो. मूळ स्वरूपाचं अनुसंधान ठेवायचं आहे, भगवंताचं अनुसंधान ठेवायचं आहे, ईश्वराचं अनुसंधान ठेवायचं आहे. आपण इथे आहोत, घरची आठवण झाली का हो? आता माझ्या नातवाचं काय झालं असेल, खरंच सांगते, 4 दिवस झाले, रोज किती बी जरा सांभाळते, कुठे आठवण झाली. म्हणून ते हे अनुसंधान सांभाळायचं काम या अशा शिबिरातून, जसे आम्ही दोघी भागवत सांगतो, आम्ही भागवत लोकांना किती आवडतं हे माहीत नाही, पण आम्ही आमच्या अनुसंधानात असतो, आम्ही आमच्या आनंदात असतो. आणि हे जे अनुसंधान टिकवणं आणि म्हणजेच वृत्तीशून्य योगेश्वरू होणे, त्याच्यासाठी काय करायचं, अंतर्मुख व्हायला पाहिजे. कारण अंतर्मुख तेवढे तरती आणि अंतर्भ्रष्ट ते बुडती. आणि म्हणून काय करायचं आहे की तुम्ही अंतर्मुख व्हा, मी कोण याचा विचार करा आणि माझं मूळ स्वरूप तुम्ही जाणून घ्या. एकदा एक संतांकडे एक माणूस गेला आणि तो म्हणाला, हे येशू ख्रिस्ताला मारलं गिरलं हे मला काही पटत नाही, हे खरंच होऊ शकत नाही, असं कसं शक्य आहे, त्याला ते खिळे मारले त्यांनी कसं सहन केलं, तो मला काही अशक्य नाही, तू 8 दिवसांनी माझ्याकडे ये. त्याला 8 दिवसांनी बोलून 2 नारळ दिले. एक नारळ फोडला, तो अगदी कोरडा होता, दुसरा नारळ फोडला, तो ओला होता. पहा म्हणे, येशू ख्रिस्त ह्या कोरड्या नारळापासून नारळाप्रमाणे देह वेगळा आणि माझं आत्मतत्व वेगळं. जसं सातोळेकरांचं ऑपरेशन करायचं ठरलं, ते मला मला भूलभूल देऊ नका. अहो म्हणे, ऑपरेशन कठीण आहे, तुम्हाला दुखेल, काही हरकत नाही म्हणे, तुम्ही तुमचं ऑपरेशन करा, मी माझ्या आत्मतत्वात लीन होईल. आजच्या काळातली घटना आहे, ह्या सगळ्या जुन्या घटना सोडून द्या. आजच्या काळात त्यांनी ऑपरेशनला भूल न देता आणि ऑपरेशन करून घेतलं, कारण त्यांनी हे आत्मतत्व आणि देह हा वेगळा ठेवला, देहाचा पिंजरा वेगळा, गाठोडं वेगळं काढून टाकलं, आत्मतत्वामध्ये लीन राहिले. आणि त्यामुळे काय झालं की त्यामुळे त्यांना
ते त्या आत्मतत्वाशी निगडीत झाले. आणि म्हणून हे म्हटलं हे सांगणं तितकं सोपं आहे, सांगणं तर काय दोन पुस्तकं वाचून लिहून काढलं मी सांगते, पण हे आचरणात आणणं कठीण आहे. पण हे आपण आचरणामध्ये बाय प्रॅक्टिस हळूहळू हळूहळू जर का आपण सवय केली तर कठीण नाही आहे. थोडं थोडं ह्या जन्मामध्ये आपण ज्या पायरीवर जन्माला आलो त्याच्यापेक्षा थोडंसं जर आपण वर चढलो तर ह्या जन्मात असं नरदेहाचा उपयोग आता आला आला दिवस दिवस जन्माशी आला गेला गेला प्राणी निघून गेला म्हणजे उपयोग काय त्या जन्माचा. मग समर्थ पुन्हा आपण जागा करतायत. तुला भक्ती मिळाली सगळं तुला ज्ञान मिळालं पण ज्ञानाचा फुंजा आणू नकोस. तू ज्ञानोत्तर भक्ती कर जशा आमच्या अक्का करायच्या. अक्कानी देह ठेवेपर्यंत सुद्धा कधी आपली भक्ती सोडलेली नाही आहे, त्यांनी भक्ती कायम ठेवली. म्हणजे ज्ञानाचा ज्ञान आलं म्हणजे असं वाटतं बापरे कशाला करायला पाहिजे भजन पूजन. पण पहा तुम्ही कोणतेही संत बघा, संतांनी आपली भक्ती सोडलेली नाही आहे. आमचे अण्णा म्हणजे माझे गुरु अण्णा कालगावकर 97 वर्षी देह ठेवला पण देह ठेवेपर्यंत त्यांनी कधीही आपली उपासना सोडलेली नाही आहे. आणि त्यामुळे समर्थ आपल्याला पुन्हा जागा करतायत की ज्ञान जरी मिळालं तरी भक्तीला सोडू नकोस, उपासनेला सोडू नकोस. कारण उपासनेचा मोठा आश्रय उपासने वेळ सगळं निराश्रय. म्हणून भगवंताला समर्थांना मी एवढंच मी विनंती करते दरवर्षी या मी तुम्हाला घरीत आण आणि ह्या भक्तीला आणि ह्या ज्ञानाला तर थोडं माझ्यामध्ये मी कोण आहे याचा शोध घे म्हणजे मला घ्यायला बुद्धी दे एवढं सांगते आणि इथेच थांबते. जय जय याच्याप्रमाणे सांगू शकतो. आजचं प्रवचन ऐकून सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की बाहेरचे कोणी वक्ते बोलवावे अशी काही वेळ आपल्यावर निश्चित येणार नाही. आमच्यातलेच वक्ते किती सुंदर तयार होतात की जे आपल्याला किती योग्य आणि या ठिकाणी प्रबोधन करू शकतात हे मला खूप आनंद झाला आहे. माझ्या मुलाचे एवढं सुंदर हे ऐकून